जुलै 2023 मध्ये खेड शहराला जगबुडी नदीच्या पुराने वेढा घातला होता, त्यामुळे खेड शहरातील शेकडो व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते। त्यावेळी नुकसानग्रस्त व्यापाऱ्यांना आर्थिक मदत दिली जाईल असे शासनाकडून सांगण्यात आले होते, मात्र 5 महिने उलटून गेले तरी देखील खेडमधील पूरग्रस्त व्यापाऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली नाही। याच्या निषेधार्थ तसेच तात्काळ नुकसानग्रस्त व्यापाऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी या मागणीसाठी खेड तालुका काँग्रेस आईच्या वतीने खेड तहसीलदार कार्यालयाच्या समोर आज दिनांक 12 डिसेंबर रोजी लाक्षणिक उपोषण करण्यात आले। या उपोषणाला खेडमधील व्यापाऱ्यांनी पाठिंबा दिलाय। काँग्रेसने जे उपोषण केलंय त्याला हा व्यापारींनी चांगला सपोर्ट दिलाय, याच्यावर सरकारने दखल घ्यावी ही विनंती। सरकारला जे पण महापूर आलं खेडमध्ये आणि भरपूर पाणी भरलं आणि पाणी कसं एकदम भरपूर म्हणजे दुकानाच्या म्हणजे 75% दुकानाच्या म्हणजे लेवलमध्ये पाणी भरलं होतं आणि त्याच्यामुळं कसं आहे नुसतं मालच नाही पण दुकानचं फर्निचर मोठ्या प्रमाणात त्याचं नुकसान होतं, पाणी ठाम असतो त्याच्यामुळे फर्निचर म्हणजे लाखोच्या ह्याच्यामध्ये त्याचं नुकसान होते, त्यासाठी प्रशासनाने काहीतरी दुकानदारासाठी मदत करावी। आज या ठिकाणी आय काँग्रेसच्या वतीने जे व्यापारी संघटनेचे व्यापारी आहेत त्यांचं जे आर्थिक नुकसान झालेलं आहे पूरग्रस्त म्हणून, त्या सर्व पूरग्रस्तांना मदत मिळावी आणि त्यांना सर्व आर्थिक सहकार्य व्हावे या दृष्टीने आम्ही व्यापारी संघटनेकडनं ह्या यांच्या उपोषणाला पाठिंबा देत आहोत। 19 जुलै 2023 रोजी शहरामध्ये खेड शहरामध्ये पुराचं पाणी शिरलं होतं, त्यात व्यापारी आणि सर्वसामान्य नागरिकांचं प्रचंड नुकसान झालं होतं। त्याचे आज 5-6 महिने झाले तरी नुकसान भरपाई मिळालेली नाही, त्यामुळे नागरिक आणि व्यापाऱ्यांच्या मदतीने एक राजकीय पक्ष म्हणून आम्ही काँग्रेसच्या माध्यमातून या ठिकाणी उपोषण करतोय। जो महापूर आला त्याच्यानंतर जवळपास 390 हे व्यापाऱ्यांचे पंचनामे नुकसान झाल्याचे इथे पंचनामे केले गेले होते आणि जवळपास 185 घरांचे नुकसान झाले होते। आज घरातील काही लोकांना त्याची नुकसान भरपाई मिळाली पण 190 जे व्यापारी नुकसान भरपाई कुणाला अर्धे लोकांना काय काय मिळाले असेल, पण जे व्यापारी वर्ग आहे जो आपला आज अहोरात्र जो सेवेसाठी सर्वसामान्य लोकांसाठी उपस्थित असतो आज त्या लोकांना कुठल्याही प्रकारची नुकसान भरपाई मिळाली नाही। सर्व ह्याच्यामध्ये मोठ्या चांगल्या पद्धतीने श्रीमंत असलेले पण व्यापारी आहेत आणि खूप गरीब असलेले व्यापारी देखील आहेत। श्रीमंत लोकांसोबतच गरीब लोकांचे पण जे हाल झालेत त्या विरोधात आम्ही हे काँग्रेसतर्फे उपोषण करतोय आणि लवकरात लवकर यांना जर हे नुकसान भरपाई मिळाली नाही तर 26 जानेवारी रोजी आम्ही उग्र असे आंदोलन याच वेळी करू। पुरामुळे नुकसान झालेल्या खेडमधील व्यापाऱ्यांना आर्थिक मदत मिळाली नाही ही शासनाने नुकसानग्रस्त व्यापाऱ्यांची केलेली कुचेष्टा आहे। आता हिवाळी अधिवेशन सुरू असून या अधिवेशनात या उपोषणाची दखल घेऊन व्यापाऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी खेडचे माजी नगराध्यक्ष तसेच मनसेचे राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर यांनी केली आहे। त्यांनी आज उपोषण स्थळी भेट दिली त्यावेळी ते बोलत होते। 19 जुलै 2023 रोजी या खेड शहराला पुन्हा एकदा पुरानी तडाखा दिला आणि आमच्या खेड शहरातील नागरिकांचं प्रचंड मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं। यामध्ये जी मुख्य बाजारपेठ आहे या बाजारपेठेमधील व्यापाऱ्यांचं देखील अतोनात नुकसान झालं आणि पाण्याचं प्रमाण एवढं प्रचंड होतं की स्वतःचं जे आतलं दुकानातलं जे सामान होतं ते हलवता आलं नाही आणि प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। नुकसान झाल्यानंतर खऱ्या अर्थानं व्यापाऱ्यांची हालअपेष्टा सुरू झाल्या, ते सर्व साफसफाई करणे असेल किंवा पुन्हा त्या ठिकाणी व्यापार उभा करणं असेल तर या संदर्भात या खेड शहरामध्ये अनेक राजकीय लोकांनी आणि शासनाने मोठ्या मोठ्या गोष्टी केल्या किंवा मोठ्या मोठ्या वल्गना केल्या किंवा मोठ्या मोठ्या घोषणा केल्या, या खेड शहरातला नागरिक किंवा या खेड शहरातला व्यापारी पुन्हा उभा राहील यासाठी कोटीच्या कोटी उड्डाणी या ठिकाणी केली, परंतु ह्या सर्व अफवा होत्या, या सर्व खोट्या गोष्टी होत्या। आज इथल्या या सगळ्या काँग्रेसच्या सगळ्याच पदाधिकाऱ्यांनी इथे या व्यापाऱ्यांना त्यांना मदत मिळावी यासाठी उपोषण केलेलं आहे। आज 5 महिने झाले तरी एकही रुपयाची मदत इथल्या माझ्या खेडच्या व्यापाऱ्यांना झाली नाही आणि म्हणून हे सर्व काँग्रेसचे सगळे पदाधिकारी या ठिकाणी बसलेले आहेत। मी एक खेडचा माजी नगराध्यक्ष आहे, खेडचा नागरिक म्हणून मी त्यांना पाठिंबा द्यायला आलो आहे। आमच्या व्यापारी असोसिएशनने देखील त्यांना पाठिंबा दिलेला आहे। गेल्या अनेक वर्ष या खेड शहराला या पुराचा तडाखा बसतो, या संदर्भात अनेक आंदोलन झाली, अनेक गोष्टी सांगितल्या गेल्या, ह्या नदीचा गाळ काढू, या ठिकाणी संरक्षित भिंत बांधू,
परंतु यामध्ये कुठल्याही पद्धतीच्या उपाययोजना होत नाहीत, सातत्याने आमचं नुकसान होतं, याला हे प्रशासन जबाबदार आहे. आज या काँग्रेसच्या ह्या उपोषणांनी या प्रश्नाकडे पुन्हा एकदा लक्ष वेधलेलं आहे. आज नागपूरला हिवाळी अधिवेशन आहे, यामध्ये देखील हा प्रश्न उपस्थित होईल अशी मला या ठिकाणी खात्री आहे. या संदर्भातला हा निकाल, हा जो प्रश्न आहे हा निकाली निघावा यासाठी हा प्रयत्न माझ्या काँग्रेसच्या सगळ्या सहकाऱ्यांचा आहे आणि त्याचा मला अभिमान आहे आणि म्हणून मी याला सर्वांना पाठिंबा द्यायला या ठिकाणी आलेलो आहे.